नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये सभा झाली. या सभेत मध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी अनेक इतिहासाचे दाखले दिले. त्यामध्ये प्रमुख दाखला त्यांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जी रायगडावर असणारी समाधी आहे ती लोकमान्य टिळकांनी बांधली. नेमकं या संदर्भातलं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही अनेक इतिहासाच्या अभ्यासकांशी संपर्क केला. आता आपल्या सोबत इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर इंद्रजित सावंत आपल्या सोबत आहेत, ज्यांचा या संदर्भातला अभ्यास आहे. आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत. इंद्रजित सावंत साहेब, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. हे छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे रायगडावरती, ती लोकमान्य टिळकांनी बांधली अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य जवळपास 2.5-3 लाख लोकांच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी केलेले आहे. तुम्ही इतिहासाचे अभ्यासक आहात, आमच्या प्रेक्षकांना सांगा की नेमका खरा इतिहास काय या मागचा. शिवछत्रपतींची समाधीचा पहिला उल्लेख एका बखरीमध्ये येतो. त्यांचं शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचं जे काय दहन झालं, त्यांना अग्नी दिला गेला, तो रायगड किल्ल्याच्या महादेवाच्या मंदिराच्या समोर असा तो उल्लेख येतो. त्यानंतर त्यांची समाधी ही शंभूराजांनी बांधून घेतली. आणि आपल्याला माहित आहे की रायगड 1690 मध्ये हा औरंगजेबाच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर 1690 ते 1733 हा किल्ला, हा 1707 पर्यंत दिल्लीकर मोगलांच्या ताब्यात होता, म्हणजे औरंगजेबाच्या, आणि त्यानंतर तो जंजिरेकर सिद्ध्यांच्या ताब्यात होता. 1733 ला शंभूराजांचे पुत्र सातारा गादीवर आलेले शाहू महाराज यांनी तो किल्ला पुन्हा जिंकून घेतला. आणि त्यानंतर 1818 पर्यंत, 1733 म्हणजे 1733 ते 1818 इतका काळ तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, म्हणजे थेट 75 पर्यंत, 1775 पर्यंत तो थेट छत्रपतींच्या ताब्यात. आणि त्यानंतर मग परत तो पेशव्यांनी लढाई करून जिंकून घेतला. त्या आप्पाजी हरी ज्या वेळेला तो गेला, आप्पाजी हरी ज्या वेळेला रायगड किल्ल्यावर गेला, त्यावेळेला त्या आप्पाजी हरीनं पाचाडचा कोट जाळला, जिजाऊंचा कोट पेशव्यांच्या सेनापती आप्पाजी हरीनं जाळला. आणि तो समाधी पर समाधीचा त्याच्या वेळेला सुद्धा उल्लेख मिळत नाही, पण शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरचा सगळ्यात पहिला उल्लेख, डॉक्युमेंटेड उल्लेख हा 1818 मिळतो. 10 मे 1818 ला इंग्रजांचा कर्नल प्रॉथरनं रायगड किल्ला जिंकून घेतला पेशव्यांच्या कडून. नारो औटी त्यावेळेला किल्लेदार होता रायगड किल्ल्याचा, आणि शेख अबूद नावाचा त्याचा सहकारी होता, यांच्याकडून रायगड किल्ला त्यांनी जिंकून घेतला. आणि ज्या वेळेला हा कर्नल प्रॉथर रायगडावर गेला, त्यावेळेला त्यानं शिवाजी महाराजांची समाधीच्या अवस्थेविषयी त्याच्या पत्रामध्ये लिहिले. ते पत्र मराठा अँड पेंडारी वॉर पेपर्स मध्ये उपलब्ध आहे. त्याच्यात त्यानं शिवाजी महाराजांची समाधी ही पेशव्यांच्या ताब्यात गड असताना सुद्धा दुर्लक्षित अवस्थेत होती हे स्पष्ट नोंदवून ठेवलं. त्याचबरोबर त्यानं त्याच वेळेला एक रायगड किल्ल्याचा नकाशा करून ठेवलाय, तो नकाशा आज उपलब्ध झालेला आहे. त्या नकाशामध्ये त्यानं शिवाजी महाराजांच्या समाधीचं स्थान हे जगदीश्वर प्रसाद जो आहे, महादेवाचं जे मंदिर आहे गडावरचं तुमचं, त्याच्या समोर त्यानं दाखवलेलं आहे. 1818 नंतर रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी इंग्रजांनी बंदी घातली. आपल्याला माहित आहे किल्ले पाडले इंग्रजांनी सगळे. आणि त्यानंतर 1869 ला महात्मा ज्योतिबा फुले पहिल्यांदा रायगड किल्ल्यावर गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीची स्वच्छता केली. आणि तो जो काही सगळा इन्सिडन्स त्यावेळेला घडला ज्योतिबा फुले त्यावर तिथे गेल्यानंतर, तो तत्कालीन दीनबंधू मध्ये, आपल्याला माहित आहे दीनबंधू हे वर्तमानपत्र होतं, नारायण मेघाजी लोखंडे हे तिथे चालवत होते, त्यांच्या दीनबंधू मध्ये या सगळ्या महात्मा फुलेंच्या भेटीचा उल्लेख आहे. मग ते आपल्याला माहित आहे की महात्मा फुलेंनी तिथली रानात ती झाडी बिडी तोडली, ते सगळं सांगितलं महात्मा फुले, ती झाडीत कसं त्या काटेरी झुडपा झाडीत ती समाधी होती, त्यांनी ती मुक्त केली. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ सुरू झाली.
जेम्स डगलस नावाचा एक इंग्रज इतिहासकार किंवा एक इंग्रज प्रवासी म्हणा इंग्रज अधिकारी हा रायगड किल्ल्यावर त्यावेळेला गेला होता. त्यानं पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरावस्थेविषयी लेख लिहिला तत्कालीन वर्तमानपत्रामध्ये आणि पुन्हा एकदा या समाधी जीर्णोद्धार चळवळीला सुरुवात झाली. पहिली सभा समाधी जीर्णोद्धाराची ही पुण्यातल्या हिराबागेमध्ये ही महात्मा फुले आयोजित केली होती याचे उल्लेख सुद्धा तत्कालीन दीनबंधू मध्ये आपल्याला उपलब्ध आहेत. त्या सभेमध्ये आत्ताचे राजश्री शाहू महाराजांचे जनक पिताजी आणि तत्कालीन करवीर गादीचे रिजंट हे आबासाहेब घाडगे सुद्धा हजर होते. आबासाहेब घाडगेंनी त्यावेळेला करवीर दरबारचे इंजिनियर्स पाठवून त्या समाधीचा जीर्णोद्धाराचा सगळा प्लॅन तयार केला आणि ती समाधी जीर्णोद्धाराची मोहीम पुढे चालू केली होती. पण त्यांचं निधन झाल्यामुळं या सगळ्या लगेचच वर त्या 6 महिन्यामध्ये ते काम थांबलं आणि त्यानंतर शाहू महाराज समाधी जीर्णोद्धाराची चळवळ हाती घेणार होते. पण ह्या सगळ्या मोहीम ज्या वेळेला सुरू झाली शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील ह्या समाधी स्मारकाच्या जीर्णोद्धाराची त्यावेळेला बाळ गंगाधर टिळकांना असं लक्षात आलं की आपल्या पाठीमाग जर बहुजन समाज यायचा असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे आणि रायगड किल्ला आणि ते शिवाजी महाराजांचे समाधी स्मारक हे त्यावेळेला खूप मोठी त्यांच्या पुढे एक संधी चालून आली आणि त्यांनी ती मोहीम शाहू महाराज त्या समाधीचा सगळा जीर्णोद्धार करणार होते. टिळकांचं भाषण त्यावेळेच उपलब्ध आहे. त्यावेळेला टिळकांनी सांगितलं की जरी शाहू महाराज किंवा करवीर छत्रपती हे शिवाजी महाराजांचे वारस असले आणि ते स्वतः पैसे घालून सगळाच जीर्णोद्धार करू शकत असते तरी पण शिवाजी महाराज हे काय फक्त त्यांच्या वारसदारांचे नाही आहेत. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत, हे सगळ्यांचे आहेत आणि म्हणून आपण लोकांच्यातनं वर्गणी गोळा करू आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करू असं त्यांनी लोकांना सांगितलं. शाहू महाराजांना सुद्धा ही भूमिका पटली. आज एक पत्र आम्हाला उपलब्ध झाले आहेत. त्यावेळेला बाळ गंगाधर टिळक आणि शिष्टमंडळ ह्या समाधी जीर्णोद्धारासाठी शाहू महाराजांच्याकडे कोल्हापूरला आलं, ते भेटले. शाहू महाराजांनी त्यांना फार मोठी आर्थिक मदत सुद्धा त्यावेळेला केली याचे संदर्भ आपल्याकडे कोल्हापूर आर्काइव्ज मध्ये उपलब्ध आहेत. पण ही सगळी मोहीम ही टिळकांनी 1895 नंतर सुरू केली. पण त्या अगोदरच ब्रिटिश सरकारनं तत्कालीन ब्रिटिशांचे रिचर्ड टेम्पल नावाचा गव्हर्नर होता आणि त्याच्याबरोबरचे अधिकारी जी होती अष्टकोनी समाधी, मूळची अष्टकोनी समाधी, खूप भव्य आणि चांगल्या अवस्थेतली समाधी, त्या समाधीचं व्यवस्थित जीर्णोद्धार त्यांनी खर्च करून केलेला होता. आणि आपल्याला हे आहे की त्या सगळ्याचा पत्रव्यवहार हा आपल्याला महाराष्ट्र शासनानं शिवाजी महाराजांच्या निधनाला ज्यावेळेला 300 वर्ष झाली 1980 त्यावेळेला एक पुस्तक छापलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे, शासनानं छापलेलं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सगळी कागदपत्र मी जे काय सांगते ती सगळी पत्र त्याच्यात आहेत. ते पुस्तकाचं नाव आहे ब्रिटिश अॅटिट्यूड टुवर्ड्स शिवाजी मेमोरियल असं त्याचं नाव आहे. आणि त्या पत्रा त्याच पुस्तकामध्ये जी पत्र जर तुम्ही वाचला तर तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातले जे काही ब्रिटिश इंजिनियर्स होते त्यांनी खूप प्रयत्न करून या समाधीचं जतन करायचा जतन केलेलं होतं. हे सगळ्या घडामोडी ह्या 1885 ते 1900 सगळ्या 1902-3 पर्यंत सुरू होत्या. त्याच वेळेला एका बाजूला शिवाजी महाराजांचा जीर्णोद्धार करायचा म्हणून बाळ गंगाधर टिळक हे संपूर्ण भारतातून निधी गोळा करत होते. त्यांनी भरपूर मोठा निधी गोळा केला आणि तो निधी त्या एका बँकेत ठेवला. आपण त्यांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार काही केला नाही. त्या समाधीचा जो निधी शिवस्मारकासाठी जमा झाला होता तो त्यांनी इतर दुसऱ्या गोष्टींसाठी वापरला. त्या संदर्भातले त्यांच्यावर टीका झालेल्या आपल्याला तत्कालीन वर्तमानपत्रात सुद्धा दिसतात आणि मी मगाशी संदर्भ सांगितला त्या पुस्तकात सुद्धा त्या सगळ्या आहेत. शेवटी त्यांनी ती बँक बुडाली म्हणून सांगितलं. शिवाजी फंड सगळा बुडाला म्हणून सांगितला आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार टिळकांनी केला नाही. 95 पासून ते 1920 पर्यंत 20 ला टिळकांचं निधन झालं तोपर्यंत
शिवाजी महाराजांच्या समाधीच्या संदर्भातलं जे काही देखरेख करायचं काम होतं ते तत्कालीन ब्रिटिश सरकारनं केलेलं होतं, याचे सगळे पुरावे या महाराष्ट्र शासनानं छापलेल्या पुस्तकात आहेत. पुरालेखागारानं छापलेलं पुस्तक आहे. खोबरेकर नावाचे संचालक होते, चांगले इतिहासाचे अभ्यासक होते, त्या संचालकांनी ते छापलेल्या पुस्तकात हे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. मी सुद्धा माझ्या शिवसमाधीचा शोध आणि बोध या पुस्तकामध्ये हे सगळं प्रकरण दिलेलं आहे. आणि टिळकांनी ज्या वेळेला त्यांना समाधी जीर्णोद्धार करायला भरपूर पैसे जमा झालेले होते, ब्रिटिशांनी परवानगी दिलेली होती, तरी सुद्धा 1895 ते 1920 म्हणजे त्यांचं निधन होईपर्यंत फक्त 2 वेळा टिळक रायगड किल्ल्यावर गेले. एकदा त्यांनी शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांची तस्वीर उपलब्ध झाली नाही म्हणून नाना फडणवीसाची तस्वीर ठेवली, आणि दुसऱ्या वेळेला रामदास स्वामीची तस्वीर ठेवली, आणि 2 त्यांनी शिवाजी महाराजांचा उत्सव रायगड किल्ल्यावर तिथे साजरा केला. हा वास्तव इतिहास आहे. पण 25 टिळकांनी रायगड किल्ल्यावर एक साधी वीट सुद्धा बसवली नाही हा वास्तव इतिहास, खरा इतिहास जो डॉक्युमेंटच्या आधारे सांगितला गेला. शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार हा 1926 झालेला आहे, आणि 26 तो जीर्णोद्धार भारत सरकार आणि शिवाजी रायगड समिती, शिवाजी रायगड स्मारक समिती यांनी केला. पण शिवाजी रायगड स्मारक समितीनं सुद्धा का केला, तर इंग्रजांची पत्र आहेत की तुम्ही या शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी म्हणून मोठा निधी जमा केलेला आहे, पण तुम्ही हा जीर्णोद्धार करत नाही, आणि आमच्याकडं दुसऱ्या शिवभक्तांची मागणी आहे की तुम्ही समाधी जीर्णोद्धार करा, तुम्हाला जमत नसेल तर आम्ही करतो, असं निर्वाणीचं ज्या वेळेला तत्कालीन ब्रिटिश शासनानं सांगितलं त्यावेळेला हे सगळे परत जागे झाले, आणि त्यांनी तो शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. पण त्यावेळेला लोकमान्य टिळकांचं निधन होऊन 6 झाली होती. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की टिळकांचं जे काही सांगितलं जातं त्याचा काही संबंध नाही. उलट टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा म्हणून पैसे गोळा केले, ते दुसऱ्या कामासाठी वापरले, हे वास्तव आणि सत्य इतिहास आहे. दुसरा पुरावे इतिहासामध्ये दाखल आहेत का? सगळे पुरावे कागद शासनानं छापलेल्या पुस्तकामध्येच आहेत. म्हणजे दुसरं कुणी सांगायचं, भारतभर फिरून सावंत साहेब लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी संपूर्ण भारतभर फिरून निधी जमा केला, मग तो किती निधी होता असं काय त्याची माहिती आहे का? आणि तो मग आपल्याकडं त्यांनी काय निधी जमा झाला हे सांगितलंच नाही. पण शाहू महाराजांसारख्या संस्थानिकाकडे आल्यानंतर त्यांना निधी दिला गेला याचे आपल्याकडे पुरावे आहेत, आणि तो फार मोठ्या प्रमाणात दिला असणार आहे की सगळ्याच लोकांनी निधी त्यावेळेला दिलेले आहेत. त्यावेळेला मोठे मोठे राजे राजाश्रय मिळायचा लोकांना, तर भरपूर निधी त्यांना मिळालेला होता. फक्त त्यांनी ज्या बँकेत तो निधी ठेवलेला होता ती बँकच बुडाली असं सांगितल्यामुळं हे सगळंच प्रकरण परत गोल झालं, आणि परत ते उपलब्ध सुरुवात झाली त्याची 25 परत सुरू झालं, आणि ते होता ब्रिटिशांच्या म्हणजे ब्रिटिश सरकारला आपले जे काही सत्य एकच मिनिट. राज ठाकरेंनी जे औरंगाबादच्या सभेमध्ये, हा बोला काय बोलतो बोला. मला दुसरी गोष्ट सांगायची आहे की त्याच वेळेला 1927 भास्करराव जाधव शंकरराव मोरे यांनी एक समिती स्थापन केली होती. ती समिती होती शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवजन्मस्थानाच्या जीर्णोद्धाराची. एका वर्षामध्ये निधी गोळा करून त्यांनी 27 शिवाजी महाराजांच्या जन्माच्या त्या त्रिशताब्दीला त्यांनी तो निधी जमा केला, आणि आज जे शिवनेरीचं जन्मस्थान दिसत ते भास्करराव जाधव शंकरराव मोरे यांच्या समितीनं रिबिल्ड करून घेतलंय, आणि तो सुद्धा किल्ला केंद्रीय पुरातत्वच्या म्हणजे तत्कालीन ब्रिटिश पुरातत्वच्या ताब्यात होता. रायगड सुद्धा तसाच ताब्यात होता. आणि असं असताना एका बाजूला नुसता निधी गोळा करायचा आणि ते पैसे बुडाले म्हणून सांगायचे, आणि एकाच वर्षात समाज बोला इंद्रजीत सावंत सर
अत्यंत महत्त्वाची माहिती इंद्रजित सावंत सरांनी दिले. इंद्रजित सावंत सरांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे, विशेषतः शिवचरित्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. रायगडावरती एकदा नाही तर हजारो वेळा इंद्रजित सावंत गेले. तिथल्या इतिहासातला रायगडावरचा एक एक दगड त्या संदर्भातले त्यांचं संशोधन आहे, त्याला माहिती आहे. आणि त्यांनी अतिशय इतिहासाच्या, तर बोला हा सर. तर एका बाजूला सत्यशोधक जे होते मंडळी, इतिहासकार होते, कार्यकर्ते होते, भास्करांसारखा मोठा विद्वान माणूस शाहू महाराजांचे सरसुभे हे मोठं शिवस्मारक उभा करतात शिवनेरी किल्ल्यावर, आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग करून स्वतःसाठी फायदा करायचा, संघटन करायचं, पैसे गोळा करायचे आणि काही करायचं नाही, असे दोन उदाहरणं ढळढळीत आपल्याकडे इतिहासात आहेत. आज जे काय बोललेले आहेत राज ठाकरे साहेब, त्यांचं इतिहासाचं आकलनच किती कमी आहे हे त्यांच्या झेंड्यावरून आपल्याला समजून येतं. कारण त्यांच्या झेंड्यावर त्यांनी जी मुद्रा छापले ना, त्या मुद्रेची कॅलिग्राफी चुकीची आहे, त्या मुद्रा मोडतोड करून छापले. अरे ही कॅलिग्राफी, म्हणजे कॅलिग्राफी तुम्हाला मी असल मुद्रा शिवछत्रपतींची दाखवतो. हे ही ती मुद्रा आहे, असल मुद्रा दिसते का थोडीशी बघा, ही असल मुद्रा आहे शिवाजी महाराज. आणि दुसरा झेंडा तुम्ही बघा राज ठाकरेचा, त्याच्यातलं प्रतिपद चंद्र हे एका ओळीत आहे, तर द्र तिने वरच खाली ओढून घेतलं, त नंतर तीन रेगा आहेत त्या वंदिताच्या आहेत. ते इतिहासाचं एक मुद्रा ही पत्रा उमटवलेली खूप मोठं असल साधन असतं इतिहासाचं. आणि असं असताना त्यांना एवढा इतिहास सांगतात ते सगळ्यांना, आणि स्वतःच्या पक्षाच्या झेंड्यावर छापलेली शिवाजी महाराजांची मुद्रा त्यांना व्यवस्थित छापता येत नाही, सटीक छापता येत नाही, याच्यावरून त्यांचं आकलन आपल्याला समजून येत, इतिहासाचं आकलन समजून येतं. बरं, ही अनेक ठिकाणी छापते, हे काय नवीन संशोधन नाही आहे. ही त्यांचे जे मार्गदर्शक आहेत पुरंदरे, त्यांच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या पत्रांचे फोटो छापलेत. गजानन मेहेंदळे सरांनी या मुद्र्याच्या परीक्षणावर 70 पानं लिहिलेत आणि त्याच्या महत्वावर, आणि त्यांचं पुस्तक इंग्लिश मध्ये ते वाटत असतात सगळीकडे, त्या प्रकाशनाला होते. दुसरं शहनाज जोशींनी महाराष्ट्र इतिहासाचा अभ्यास म्हणून एक पुस्तक लिहिलंय, तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची पत्र ही कशी ओळखायची आणि मुद्रेच्या अस्सलतेवर नक्कलता, अस्सल आणि नक्कलता तिच्या कॅलिग्राफीवरून कशी समजून घ्यायची, हे दोघांनी लिहिलंय. शहना जोशींनी सुद्धा मांडलंय, मेहेंदळींनी सुद्धा मांडलंय. एवढं असताना त्या व्यक्तींना एवढा मोठा पक्ष चालवतात, शिवाजी महाराजांचं भक्त आहे म्हणून सांगतात, पण त्यांना ही साधी गोष्ट लक्षात येत नाही की, आणि कलाकार आहेत, कॅलिग्राफी मध्ये त्यांना समजायला पाहिजे की आपण आपल्या पक्षाच्या झेंड्यावर जे वापरतो, शिवाजी महाराजांचं सर्वोच्च आदराचं स्थान त्या मुद्रेला आहे. शिवचरित्राच्या अभ्यासामध्ये सुद्धा आहे आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा आहे. तर असं असताना आपण चुकीची मुद्रा कशी छापायची, हजारो लोक अनुकरण करतात त्यांचं. बरोबर आहे सावंत साहेब. दुसरा एक मुद्दा आला होता, तुम्ही मुद्रेचा विषय, राजमुद्रेचा विषय काढला शिवरायांच्या, अशी शिवरायांची राजमुद्रा अशी झेंड्यावर वापरता येत नाही किंवा वापरता येते का, अशी वापरली गेलेली आहे, कसं काय, म्हणजे त्याच्या संदर्भातलं तुम्ही जरा सांगितलं तर बरं होईल. कारण की या संदर्भात अनेकांनी आक्षेप घेतलाय की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झेंड्यावर कशी काय छापली जाते. आता याचं कसं आहे की जसं टिळकांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा नावाचा उपयोग करून घ्यायचा ठरवला, तसं शिवाजी त्या मुद्रेबद्दल लोकांच्या मनामध्ये आकर्षण आहे. लोकांनी त्याच्या अंगठ्या घातलेल्या आहेत, करून गळ्यात लॉकेट करून घालतात, अनेक त्याच्या घरामध्ये त्याचे मोठे मोठे हे करून लावतात. खूप आकर्षण असणारी ती गोष्ट आहे शिवछत्रपतींची. तर ती आपण कशी इनकॅश करायची, त्याच्या तो विचार करून त्यांनी त्याच्यावर ती मुद्रा छापलेली आहे. आणि चुकीची छापले खरं तर असं करू नये, कारण शिवाजी महाराज कुठल्या तर एखाद्या राजकीय पक्षानं ते वापरू नये, दुसरे कोण समाजानं वापरणं हा भाग वेगळा, स्मारकावर लावणं शिवछत्रपतींच्या वेगळं, पुस्तकात छापणं वेगळं, पण तुम्ही राजकीय पक्षाच्या झेंड्यावर मुद्रा कशी वापरू शकता. शिवाजी महाराज काय कुठल्या राजकीय पक्षाचे एकाच्या मालकीचे नाही आहेत ना,
म्हणजे ते मनसेचे नाही आहेत, तसे भाजपचे नाही आहेत, शिवसेनेचे नाही आहेत, राष्ट्रवादीचे नाही आहेत, काँग्रेसचे नाही आहेत, आरपीआयचे नाही आहेत, कुणाचेच नाही आहेत. ते राष्ट्रपुरुष आहेत. त्यांची एखादी प्रतिनिधित्व करणारी गोष्ट ही राजकीय पक्ष आपल्या स्वतः झेंड्यावर कसा वापरू शकतो, ह्याचा आमचा इतिहासाचे अभ्यासक म्हणून आमचा सुद्धा आक्षेप आहे की त्यांनी ती वापरू नये, आणि वापरलीच तर ती सटीक वापरावी, त्याच्यातून चुकीचे मोडतोड केलेली मुद्रा तिने वापरू नये असं आमचं. बरोबर आहे, वापरली तर ती सटीक वापरावी, एकतर ती वापरू नये कारण की तो संपूर्ण देशाचा नाहीतर संपूर्ण जगाचा गौरव आहे छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्यांची ती मुद्रा आहे त्या मुद्रेचा यथोचित सन्मान मान झाला पाहिजे. आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत सरांनी सांगितलं की राज ठाकरे जे ध्वजावरती त्यांच्या पक्षाच्या छापता आहेत राजमुद्रा, ती सुद्धा त्याची कॅलिओग्राफी म्हणजे त्याची लिपी पद्धत जी आहे ती चुकीची आहे. सावंत साहेब, आणखी एक प्रश्न असा आहे की जेम्स लेनचा उल्लेख त्यांनी केला भाषणामधनं, जेम्स लेन त्यांचं असं म्हणणं पडलं की बाबा जेम्स लेन जे होता तो काही इतिहास सांगत नव्हता, तो कथा सांगत होता, कथा किंवदंती किंवा चर्चेमधलं सांगत होता, आणि तो काही इतिहास सांगत नव्हता, आणि त्याच्यावरनं इतकं वादळ करण्याचं कारण काय होतं. आणि असं जर होतं तर जेम्स लेनला बखुटीला पकडून त्याला आतमध्ये खाण्यात टाकलं गेलं. अमेरिकेत आहे तो इतिहास सांगत नव्हता असं कसं म्हणता. त्या सुहास बहुलकर नावाचे एक जण संशोधक आहे, त्यांनी आणि जेम्स लेनने मिळून शिवभारताचं इंग्लिश मधलं भाषांतर केलंय दोघांनी मिळून. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक घाणेरड्या गोष्टी त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मांडायचा प्रयत्न केलाय त्या बहुळकरांनी. आणि त्या बहुळकरांना ज्यावेळेला काळं फासलं, या सुहास बहुळकरांना ज्यावेळेला काळं फासलं, त्यावेळेला हेच राजसाहेब ठाकरे शिवसेनेत होते, पण ते माफी मागून आलेत पुण्यात जाऊन. आणि इपिक ऑफ शिवाजी त्या पुस्तकाचं नाव होतं त्याच्यावर. ते सुद्धा खर तर ते भाषांतर असताना त्याच्यामध्ये हेनी स्वतःची मतं घुसडायची गरज नव्हती. आणि जेम्स लेन काय अमेरिकेत आला म्हणजे तो काय एक वर्ष आला, 6 महिने आला नाहीये, तो पुण्यामध्ये 12-13 वर्ष राहत होता. त्यानं असं म्हटलेलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये की पुणे हे माझं दुसरं घर झालं, भांडारकर इन्स्टिट्यूट हे माझं दुसरं घर आहे, आणि तिथली जी काय वाल मंजूळ वगैरे सगळी मंडळी होती, तिथली लायब्ररियन वगैरे, यांनी शिवभक्त जेम्स लेन म्हणून लेख लिहिलेत. त्याला किती मोठा संशोधक. सोलापूरच्या सभेमध्ये पुरंदरेंनी जेम्स लेन हा खूप मोठा संशोधक आहे, त्याने जे पुस्तक लिहिले ते तुम्ही वाचा असं म्हटलेलं आहे जाहीर सभेत, म्हटलं त्यांनी व्याख्यानामध्ये पुरंदरेंनी संशोधक. आता राज ठाकरे ज्यांना मानतात ते बाबासाहेब जर म्हणत असतील पुरंदरे की तो संशोधक आहे, आणि ह्यांनाच कुठं उपरती झाली, तो कथा सांगत होता. आणि महाराष्ट्रात अशी नालायकपणाची आणि घाणेडी कथा सांगायची परंपरा कुठं आहे, ही असलं घाणेडं असं कधीच कोण सांगत नाही. म्हणजे जेनी सांगितलं म्हणून तर भांडारकर जो तो हल्ला झाला, तो ते त्याच्या सेमचलेनच्या पुस्तकात जी नावं होती ना त्यांना, हा त्या सगळ्या पुस्तकांची नावं ती भांडारकर संस्थेमधली लोक होती म्हणून त्याच्यावर झालेला. आणि ते वाक्याचं समर्थन कोण करतंय, त्या वाक्याचं समर्थन कसं होऊ शकतंय, अशा घाणेरड्या गोष्टीचं समर्थन करायचंच कसं. आपण तो संशोधक असू दे नाही तर कथाकार असू दे किंवा त्यांना कथा सांगू दे किंवा काय असू दे, इतक्या घाणेरड्या गोष्टीचं समर्थन एवढा उमदार राजकीय नेता करतो, त्याच्या पाठीमाग त्यांचा अभ्यास कमी पडतोय, इतिहासाचा अभ्यास कमी पडतोय, त्यांचं आकलन कमी पडतंय, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे नाहीतर त्यांनी मुद्रा तर चुकीची छापली नसती, त्यांनी समजूनच घ्यायचं नसेल. आणि एखादा नुसतं सांगीवांगी इतिहास जर तुम्हाला इतिहास समजून घ्यायचा असेल, सांगायचा असेल, तर तो असा सांगोवांगी नाही सकत, त्यासाठी शेकडो पानं वाचावी लागतात. ते असं चुकीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ते जेम्स लेनचं सुद्धा समर्थन एक प्रकारे करायला लागलेले आहेत, ते म्हणजे महाराष्ट्रासाठी लाजीरवाण आहे. आणि प्रबोधनकार ठाकरेंचा नातू बाळासाहेब ठाकरेंसारख्या एवढ्या मोठ्या शिवभक्ताचा तो पुतण्या, आणि अशा पद्धतीनं ते जर काय वागत असतील बोलत असतील तर ते आश्चर्यजनक आणि खेदजनक आहे. त्यांनी सांगितलंय की जेम्स लेननी आता इंडिया टुडेला जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलंय की मी म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंना कधी भेटलोच नाही. त्याच्या पुस्तकात नाव कसं आलं बघ आभाराचं, आणि संदर्भात ते त्याचा ग्रंथ कसा आला,
आणि बाबासाहेब पुरंदरे सोलापूरचे सगळे काय सांगत होते, न भेटताच सांगायचे का, का न पुस्तक वाचताच सांगितलं का त्यांनी ते काय? आणि ह्याच्यात बाप पुरंदरेंचा मुद्दाच आता सोडून द्या तुम्ही, पुरंदरेंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीनं जेम्स लेननं लिहिले त्या पद्धतीनंच त्यांनी जे लिहिलेलं आहे सह्याद्री दादोजी जिजाऊ शिवराय यांचं गोत्र एकच, या वाक्याचा अर्थ काय होतं बर, हे जर वाक्य ते त्यांनी वेगळ्या अँगलनं लिहिलं असतं तर आता नवीन छापलेल्या पुस्तकात ते हयात असताना संदर्भ टाकून जे नवीन पुस्तक केलं त्यांनी, नवीन जे 21-22 काहीतरी आवृत्ती काढली, त्याच्यामध्ये त्यांनी ते बदललं कशाला, मग काढून का टाकलं वाक्य? बरोबर, त्याचं काय समर्थन करणार आहे ते? म्हणजे इतकी वर्ष ठेवलेलं ते लोकांच्या, ज्या वेळा जेम्स लेननं लिहिलं त्यावेळा ते लक्षात आलं की कुठल्या हेतून हे वाक्य लिहिलेलं आहे, आणि मग काढून टाकलं असेल तर ते, त्यांचा दावा असा आहे की त्यांनी सगळ्यात जास्त घराघरात शिवचरित्र पोहोचवलं, आणि मग त्याच्या अगोदर केळुसकरांनी शिवचरित्र लिहिलं, राजश्री शाहू महाराजांनी सगळ्यात जास्त शिवाजी महाराजांची स्मारक उभी केली, पुण्यामधला पहिला पुतळा शिवाजी महाराजांची शाहू महाराजांनी उभा केलाय, आपल्याला माहित आहे SSPMS वरचा, पन्हाळ्याला मंदिर बांधलं, सिंधुदुर्गचा सभा मंडप बांधून घेतला, आणि शिवाजी महाराज कुणी पोहोचले त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या चरित्रामुळं जे त्या बाबासाहेब पुरंदरेंनी चरित्र लिहायच्या अगोदर प्रोफेसर बाळकृष्णनी 1936 ते 1940 मध्ये 1600 पानाचं सगळ्यात चांगलं शिवचरित्र लिहिलेलं आहे आतापर्यंतच, 1600 पानं लिहिलेत इंग्लिश मधले, PhD धारक आहेत ते लंडन विद्यापीठाचे, कोल्हापुरात ते राजाराम कॉलेजचे प्राचार्य म्हणून आले, शाहू महाराजांनी त्यांना आणलेलं होतं, त्यानंतर त्यांनी 10 वर्ष स्वतःच्या आयुष्यातली शेवटची शिवचरित्र लिहिण्यात घालवली, जी सगळी बाहेरची साधना आणली आणि त्यांनी त्यावेळेला शिवचरित्र लिहिलं, शिवाजी द ग्रेट नावानं लिहिलेलं आहे, आणि बाळकृष्ण आहेत, केळुसकर आहेत, महादेव डोंगरे आहेत, गोदा दळवी आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांनी शिवाजी, महात्मा फुले आहेत, शिवचरित्र पोचवायचं काम शाहिरांनी केलंय, अज्ञानदासाच्या पासूनची ती परंपरा आहे, शाहीर अमरशेखांपर्यंतची, शाहीर बाबासाहेब देशमुखांचं माहित आहे घर, कुठेही शिवजयंती असली तर त्यांचं नाव निघायचं, हे काय बाबासाहेबांच्या मुळे म्हणजे पुरंदरच्या मुळे शिवचरित्र घराघरात पोचलेलं नाही, शिवचरित्रामुळं हे पुरंदरे घराघरात पोचले, आणि त्यांनी सगळा मान सन्मान घेतला, पैसे गोळा केले, शिवसृष्टी करतो म्हणून सांगितलं, जसं टिळकांनी केलं तसं हे टिळक टिळकांनी 25 वर्ष पैसे गोळा केले, एकही चिरा लावला नाही, तसंच या माणसांनी 70-80 वर्ष पैसे गोळा केले, आणि आत्ता ते गेल्यानंतर थोडंफार त्या आंबेगावला शासनाची जागा पैसे थोडंफार ते काम त्यांनी चालू केलं, लोकांच्याकडनं कागदपत्र गोळा केली, शस्त्र गोळा केली, त्याचा काही हिशोब नाही, कुठेही ठेवलेत काय ठेवलेत काहीच माहित नाही, उगीच कौतुक आपण एखाद्या व्यक्तीचं कशासाठी करायचं, त्यांनी लिहिला असेल इतिहास पण एकच ते काय ते सगळ्यांनाच मान्य होईल असं नाही, अशा अनेक लोकांनी लिहिलेले आहेत ना इतिहास, आपल्याकडे कितीतरी हे आहे की कितीतरी संशोधक आहेत, म्हणजे मी काय फक्त केळुसकर आणि ह्यांचं नाही, नरा फाटक आहेत, वासी बेंद्रे आहेत, डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत, किती लोकांची नावं बाबासाहेब पुरंदरेंचं जे शिवचरित्र आहे ते इतिहासाला धरून आहे का की काय, म्हणजे तुम्ही आता इतिहासाचे अभ्यासक का, इतकी सगळी इतिहासाची तुमच्याकडे समज आणि माहिती आणि तुमचा अभ्यास आणि प्रत्यक्ष भेटीतला तुमचा सगळा अभ्यास आहे, तर बाबासाहेब पुरंदरेंनी जे शिवचरित्र लिहिलंय ते इतिहासाला धरून आहे का? इतिहासाला धरून असं तर एवढे वादच झाले नसते ना, वासी बेंद्रेंच्या पुस्तकावर कुठं वाद होत, त्यांचं शिवाजी नुसतं शिवाजी महाराजांचं नाही, त्यांनी शिवपूर्व कालापासून मालोजी विठोजी राजेंपासून ते महाराणी ताराबाई राजाराम महाराजांच्या पर्यंतचा इतिहास लिहिला, त्यांच्या इतिहासावर वाद झालाय का? यांच्या इतिहास यांनी लिहिलेल्या इतिहासावर वाद होतो याचाच अर्थ त्यांनी इतिहासाला धरून ते शिवचरित्र लिहिलेलं नाही, ते एका जातीचा शिवकाळामध्ये काम केलेल्या एका जातीचा गौरव करण्यासाठी लिहिलेलं चरित्र आहे, म्हणजे ते नरा फाटकांनी शिवाजी आणि रामदासांच्या शिवाजी महाराज आणि रामदासांच्या संबंधावर खूप चांगलं संशोधनात्मक पुस्तक लिहिलं, शेजवलकरांसारख्या माणसांनी लिहिलंय, त्र.श. शेजवलकरांनी शिवचरित्र जो आराखडा आहे त्यांचा
त्यांनी लिहिलंय ह्यांची नावच घेत नाही कोण. प्रोफेसर बाळकृष्ण किती मोठं काम त्या माणसानं करून ठेवलं. बाहेरची साधना आणली, डच साधनं त्यांनी त्यावेळेला तिकडच्या त्यावेळेच्या तिकडच्या एम्बेसी मध्ये तिकडे पाठवून त्यांनी भाषांतरित करून घेतलेले आहेत. शना जोशी आहेत, शना जोशीने किती पत्र शिवछत्रपतींची गोळा केली. ही आपण नावच घ्यायचं नाही. लोक ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा द्वेष केला जातो असं राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा द्वेष केला जातो, त्यांच्या इतिहासावर आक्षेप घेतला जातो. शेजवलकरांचा का कोण दोष करत द्वेष करत नाही? शेजवलकर सुद्धा शिवचरित्रावर काम केलेली व्यक्ती आहे ना. नरहर कुरुंदकरांचा काय कोण द्वेष करत? पु ल देशपांडेंचा कुठं कोण द्वेष करत? मी आता नाव घेतलं शना जोशींचा, कोण द्वेष करत का? ये जर जातीयवादी वागत असतील, स्वतः जातीयवाद स्वतःच्या जातीचा फायदा व्हावा म्हणून चुकीचा इतिहास मांडत असतील, तर त्यांची जात सांगून जर कोण टीका केली तर तो ब्राह्मण द्वेष कसा होऊ शकतो? मला तर काय ते पटण्यासारखं नाही. तू कोण ब्राह्मण आहे म्हणून टीका नाही करत. महाराष्ट्राची ती संस्कृतीच नाही आहे. जरी ब्राह्मण ब्राह्मणी तर वाद महाराष्ट्रात असला तरी आपल्याला माहित आहे मनुस्मृती जाळली बाबासाहेबांनी, त्यांच्याबरोबर सुरबानांना टिपणीस वगैरे हे कायस्थ लोक होतीत ना. ब्राह्मण होते शाहू महाराजांचे वासुदेव तोफखाने कोण होते शाहू महाराजांच्या काळात? म्हणजे हे काय असा विषय नाही आहे. शाहू महाराजांचे खाजगी कारभारी शेवटपर्यंत भिडे नावाचे ब्राह्मण राहिलेले आहेत. म्हणजे ब्राह्मण आहे म्हणून कोण टीका करत नाही. तुम्ही जर ब्राह्मण्य दाखवायला लागला आणि पुन्हा हजारो वर्ष जे काय छळलं तुम्ही तशा पद्धतीनं इतिहासाची मांडणी करायला लागला तर ती टीका होणारच ना. छातीतोकपणे त्यांनी येऊन सांगितलं नाही. डॉक्टर आह साळुंके सरांनी पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर हे जे काय पुस्तक लिहिलंय ते इतिहासाचं ते इतिहासावर नाही आहे नुसतं, ते इतिहासाचं संशोधन इतिहासाचं क्रिटिक्स करणार नाही आहे पुरंदरेंनी लिहिलेल्या. ते पुस्तक ज्या मानसिकतेतून त्यांनी ते लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी स्वतःच जे शिवाजी महाराजांचं चरित्र त्या मानसिकतेची चिरफाड करणार आहे हे राज ठाकरेंनी ते पुस्तक वाचावं आणि ते समजून घ्यावं की कुठल्या मानसिकतेतनं हे काम केलं जात. धन्यवाद इंद्रजीत सावंत साहेब, तुम्ही वेळ दिला मॅक्स महाराष्ट्राला आणि अतिशय अत्यंत महत्वाची आणि इतिहासाच्या कागदपत्रावर आधारित माहिती तुम्ही आम्हाला दिली. तर हे होते इंद्रजीत सावंत ज्यांनी सांगितलं की लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी संपूर्ण भारतातून पैसे जमा केले आणि त्यातला एकही रुपया खर्च न करता ज्या बँकेत ते ठेवली होती ती बँक बुडाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जी आहे ती लोकमान्य टिळकांच्या मृत्यूच्या नंतर म्हणजे 1920 च्या नंतर 1926 मध्ये ती ब्रिटिशांनी आणि त्यावेळच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी समाधी स्मारक समिती जी होती त्या समितीच्या माध्यमातून झाली होती. ती पण ब्रिटिशांनी मागे लावली होती. त्यामुळे राज ठाकरेंना जे कुणी इतिहासाचे सल्ले देत आहेत किंवा ते जे काही पुस्तकं वाचतायत तर याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे चुकीची माहिती देत आहेत. त्यांनी इतिहासाची पानं जरा तपासून पाहावी आणि त्यातला योग्य तो इतिहास सांगावा, कारण की त्यांच्या बोलण्यावरती एकंदरीतच 2-2, 3-3 लाख मुलं येत असतील, तरुण येत असतील आणि ते अशा प्रकारचा खोटा इतिहास ऐकत असतील तर त्याचा येणाऱ्या पिढीवरती परिणाम होऊ शकतो. जेम्स लेन बद्दलच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं, इंडिया टुडेचा त्यांनी दाखला दिला, पण आपल्याला इतिहासकार इंद्रजीत सावंत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जेम्स लेनच्या पुस्तकामध्येच बाबासाहेब पुरंदरेंचं ऋण निर्देश आहे, त्यांचा उल्लेख आहे आणि बाबासाहेब पुरंदरेंनी सभेमध्ये जेम्स लेनचं पुस्तक वाचावं अशा प्रकारचा सल्ला जाहीररित्या दिल्याचं असताना राज ठाकरे असं खोटं का बोलतात, कशासाठी बोलतात, कुणासाठी बोलतात, त्यांचा अजेंडा काय आहे, हा एकूण प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे, या निमित्ताने समोर येतो आहे. तुम्ही ही सगळी ही इतिहासाचे अभ्यासक असणाऱ्या डॉक्टर इंद्रजीत सावंत यांची मुलाखत ऐकलेली आहे. तुम्ही यांच्या संदर्भात काही तुमचं मत असेल, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.